नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कलासिद्धी फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला। महापालिकेच्या संत गाडगेबाबा निवारागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रात महिलांनी केलेल्या प्रेरणादायी कामाचे समाजातील इतरांना ओळख व्हावी या उद्देशाने महिलांना सन्मानित करण्यात आले आहे। सन्मान करण्यात आलेल्या महिलांमध्ये महापौर जयश्री महाजन, डॉक्टर अनुराधा राऊत, गायत्री पाटील, डॉक्टर नेहा भंगाळे, आरती शिंपी यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा समावेश होता। बेघर निवारा केंद्रात अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम कलासिद्धी फाउंडेशनने राबविल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी यावेळी सांगितले। 8 मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून कलासिद्धी फाउंडेशनच्या अध्यक्षा आरतीताई शिंपी यांनी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा महिलांचा सत्कार बेघर निवारा केंद्र या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि या ठिकाणी ज्या महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी जर पार पाडतात, त्याचबरोबर समाजाचा आपण देणं लागतो या कर्तव्यावर, या भावनेतून ते समाज कार्य करत असतात, महिलांसाठी कार्य करत असतात, अशांचा सत्कार या ठिकाणी आरती शिंपी मॅडम यांच्या माध्यमातून करण्यात आला। खरं तर मी मॅडम यांना खूप खूप मॅडमचं अभिनंदन करते आणि आभार सुद्धा व्यक्त करते। खरं तर सन्मान हा फक्त देणं आणि घेणं हे यातलं औचित्य म्हणा किंवा फक्त देणं आणि घेणं हे नसून याची प्रेरणा ही इतरांपर्यंत पोहोचवावी, त्यांनी केलेलं काम हे समाजापर्यंत पोहोचवावे हा या मागचा उद्देश आहे। आणि मला असं वाटतं महिला दिनानिमित्त अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं गेलं। विशेष म्हणजे बेघर निवारा केंद्र ज्या आजी आजोबांना जे आपलं घरदार सोडून या ठिकाणी राहतात त्यांच्या समोर महिला दिन काय आहे, महिला दिनानिमित्त नक्की काय केलं जातं, महिलांचे काही आचार विचार या ठिकाणी त्यांच्या समोर मांडण्यात आले, ही खरंच त्यांनी जी निवड या केंद्राची केली ही खरं तर कौतुकास्पद आहे आणि मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते। कला सिद्धी फाउंडेशनच्या वतीने जळगाव शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा आज गौरव करण्यामागचा उद्देश हाच की त्यांचं केलेलं कार्य हे समाजापर्यंत पोहोचावं, ते कार्य किती उत्तम आहे आणि त्या कार्यातनं समाजाने प्रेरणा घ्यावी यासाठी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा आज कलासिद्धी फाउंडेशनच्या वतीने आम्ही इथे सन्मान केला। तो सन्मान करण्यात खरोखर संस्थेला खूप अभिमान आणि गर्व आहे आणि आनंद देखील आहे। आणि तो सन्मान सोहळा बेघर निवारा केंद्र येथे घेण्यामागचा उद्देश हाच की येथील जे आजी आहेत त्या देखील एक महिलाच आहेत, कुठल्याच कार्यक्रमाला त्या बाहेर जाऊ शकत नाही, त्यांनी देखील हा सोहळा बघावा आणि त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं, त्यांना सुद्धा त्यांनी आशीर्वाद द्यावे हाच त्या मागचा उद्देश आहे। आणि कलासिद्धी फाउंडेशनच्या वतीने म्हणून हा कार्यक्रम आम्ही आज इथे घेतला आहे।